आज आपण पूर्णांकांचे साहचर्य गुण म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टी शिकू आपल्याला माहिती आहे की आपण कोणतेही तीन पूर्णांक एकत्रितपणे समूह करू शकतो किंवा त्यांचे गुणाकार करू शकतो परंतु आपण त्यांची कोणतीही प्रकारे वजाबाकी आणि भागाकार करू शकत नाही पूर्णांकांचा हा गुण सहचर्य गुण म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणून ओळखला जातो हा गुण आपल्याला संख्यांचे समूह बनवून म्हणजेच कंसाच्या सहाय्याने सोडवणे शिकवतात या हे समजून घेऊ आपण या प्रश्नाने सुरुवात करू की या पूर्णांकांची बेरीज सहचारी म्हणजेच असोसिएटिव्ह आहे की नाही हे माहिती करून घेण्यासाठी आपण तीन पूर्णांकांना जोडू आपण ऋण चार ऋण नऊ आणि अकराला ला जोडायचे आहे असे मानू जर आपण ऋण चार आणि ऋण नऊ चा समूह बनवला तर याचे उत्तर ऋण तेरा मिळेल मग आपण यात अकरा मिळवू यामुळे आपल्याला ऋण दोन हे उत्तर मिळेल याचप्रमाणे प्रमाणे आपण जर ऋण नऊ आणि अकराचा समूह बनवला तर या समूहाचे एकूण मूल्य दोन होईल मग आपण यात ऋण चार जोडले तर आपल्याला तिघांचे एकूण मूल्य ऋण मिळेल येथे दोन्ही स्थितीमध्ये उत्तर सारखे आहे म्हणजेच आपण पूर्णांकांना कोणत्याही प्रकारे समूह बनवून बेरीज करू शकतो व्यापक रूपात कोणत्याही तीन पूर्णांकांना ए बी सी साठी ए अधिक बी अधिक सी हे ए अधिक बी अधिक सीच्या बरोबर आहे यासाठी आपण म्हणतो की पूर्णांकांसाठी बेरीज सहाशर आहे आता आपल्याला समजले असेल की आपण ऋण चार ऋण नऊ आणि अकराची बेरीज करण्यासाठी कोणत्याही प्रकारे समूह करू शकतो यांची वजाबाकी करण्यासाठी कोणत्याही प्रकारे समूह आपण बनवू शकतो का असं केल्याने उत्तरात कोणताही बदल होणार नाही का विचार करा आम्ही सांगतो जर आपण ऋण चार आणि ऋण नऊचा समूह बनवतो तर यांच्या वजाबाकीचे उत्तर पाच असेल मग आपण याच्यातून अकरा वजा केले तर त्याचे उत्तर ऋण सहा मिळते याच प्रकारे जर आपण ऋण नऊ आणि अकराचा समूह बनवला तर यांच्या वजाबाकीचे उत्तर ऋण वीस मिळते ऋण चार मधून ऋण वीस वजा केले असता आपल्याला सोळा उत्तर मिळते येथे दोन्ही स्थितीमध्ये उत्तर समान नाही यामुळे आपल्याला काय समजते विचार करा यामुळे आपल्याला आपण पूर्णांकांची वजाबाकी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे समूह बनवू शकत नाही हे समजले व्यापक रूपात कोणत्याही तीन पूर्णांक ए बी सी साठी ए ऋण बी ऋण सी हे ए ऋण बी ऋण सीच्या बरोबर नाही आहे म्हणून आपण पूर्णांकांसाठी वजाबाकी साहचर्य नाही असे म्हणतो आता आपण पूर्णांकांच्या गुणाकारांबद्दल चर्चा करू आणि पूर्णांकांसाठी गुणाकार सहचारी आहे की नाही हे पाहू आपल्याला ऋण तीन चार आणि ऋण पाच यांच्या गुणाकाराचे उत्तर शोधायचे आहे असे माना जर आपण ऋण तीन आणि चारचा समूह बनवून याला सोडवले तर आपल्याला धनसाठ हे उत्तर मिळेल याचप्रमाणे जर आपण चार आणि ऋण पाचचा चा समूह बनवून याला सोडवले तर या स्थितीमध्ये आपल्याला धनसाठ हे उत्तर मिळेल येथे दोन्ही स्थितींमध्ये उत्तर सारखे आहे यामुळे हे समजते की पूर्णांकांचा गुणाकार कोणत्याही प्रकारे समूह बनवून केला जाऊ शकतो व्यापक रूपात कोणतेही तीन पूर्णांक ए बी सी साठी ए गुणिले बी गुणिले सी हे ए गुणिले बी गुणिले सी च्या बरोबर आहे म्हणून आपण पूर्णांकांचा गुणाकार साहचर्य आहे असं म्हणू शकतो आता आपण पूर्णांकांचा भागाकार साहचरी आहे की नाही हे शोधू शकतो विचार करा आम्ही सांगतो आपल्याला ऋण सोळा चार आणि ऋण दोन च्या भागाकाराने उत्तर माहिती करून घ्यावयाचे आहे असे माना जर आपण ऋण सोळा आणि चार हा समूह बनवून सोडवले तर आपल्याला धन दोन हे उत्तर मिळेल याच प्रकारे जर आपण चार आणि ऋण चा समूह बनवून सोडवले तर आपल्याला धन आठ हे उत्तर मिळेल येथे दोन्ही स्थितींमध्ये उत्तर सारखे नाही म्हणून हे समजले जाते की पूर्णांकाचा भागाकार कोणत्याही प्रकारे समूह करून केला जाऊ शकत नाही व्यापक रूपात कोणतेही तीन पूर्णांक साठी ए, ए भागिले बी भागिले सी हे ए भागिले बी भागिले सी च्या बरोबर नाही म्हणूनच आपण पूर्णांकांसाठी भागाकार साहचर्य नाही असं म्हणू शकतो आता आपल्या लक्षात आलेच असेल की पूर्णांकांची बेरीज आणि गुणाकार साहचर्य आहे तर वजाबाकी आणि भागाकार साहचर्य नाही आज आपण पूर्णांकांचा सा साहचर्य गुण म्हणजेच असोसिएट प्रॉपर्टी शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांवरून हे अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेऊ